हे माझं काम चालूच आहे आता म्हणजे आणि सगळ्या नोंदी पूर्वग्रस्तांच्या निवडणुकीच्या माध्यमातून चालू आहे. आम्ही इच्छुक वाढलेले आहेत आणि अर्थे अर्थ काम केलेलं आहे त्याप्रमाणे या रीती नियम ठरवले जाईल. जे लावतात अशा आपण पाहतो की साडेतीनचं वातावरण जे आहे ते थोडाही बोथऱ्यापेक्षा जास्त वातावरण गरम होतं. अजित काका हे आता महायुतीमधले घटक आहे, त्यांचं स्टँडिंग आमदार असल्यामुळे त्यांच्या विधानसभेवर असणार आहे. जर ही जागा म्हणजे पिंपरी विधानसभेची जागा जर लिहिली नाही तर आपल्या माध्यमातून पिंपरी विधानसभा लढवली जाणार आहे. पिंपरी ही जागा रिपब्लिकन पक्षाची येणारी जागा आहे. मित्रपक्ष महायुतीमध्ये आरबे आमचे मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्षाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंतरी जागा देणार असं माहिती आणि कुठंतरी होणार असतील पडणारी जागा देणार आणि निवडून येणारी जागा दिलं तर ती फायद्याची आहे ना. पडणारी जागा येणार पाहिजे आणि आधी जागांच्या ज्या काही चाळीसपन्नास जागा आहेत तर त्या जागेमध्ये एक मित्रचा असलेली सोडत थोडं पडणार त्या बदल्यात त्यांना दुसरी चांगली जागा मिळू शकते. किंवा आरपीआयची वाटेलची जागा ती महाराष्ट्राची ती सुद्धा महाराष्ट्राची जागा घेऊ शकतो. इथं आम्हाला 50,000 जागा मतं मिळालेली आहेत. इथलं चांगलं एवढं चांगलं सीट सोडून पडणारी घेण्यात काय पॉईंट नाही ना. आणि आतापर्यंत आग्रह साहेबांनी ज्यांची ज्यांच्यावर आहे त्या सगळ्या पक्षांनी पडणाऱ्या जागा दिलेल्या आहेत. निवडून येणाऱ्या जागा कोणी दिली नाही. तुम्ही फक्त मागच्या राज्याने 2014 तेव्हा ते आम्हाला 8,000 मिळाली. जर राष्ट्रवादी असला तर ही एक जागा बदलून आम्हाला मिळायला पाहिजे यांची विनंती आहे ना आग्रह असला. तुम्ही आता जे लोकसभा झाली लोकसभा बाहेर निवडून आले त्यांना पिंपरी विधानसभेमध्ये जो मताधिक्य मिळाला त्या मताधिक्यामध्ये आरपीआय मोठ्या प्रमाणात काम केलं त्यांनी जर कुठल्या काम केलं तर दिसून आलं नाही. जेणेकरी आपण आरपीआयच्या माध्यमातून मोठा मेळावा देखील घेतला होता. त्या मेळाव्यात आठवले साहेब सुद्धा आले होते आणि बारण्यांना त्याचा खूप मोठा फायदा होता. या विधानसभेमध्ये बारणे आपल्या मागे उभं राहतील असं आपल्याला वाटतं. माहिती म्हणून त्यांना काही वाद न ठेवा काम नाही केलं पाहिजे निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तर खऱ्या तर रिपब्लिकन पक्ष नाही दिले होणार. त्यांच्या माध्यमातून जागा मागितली जात आहे जागा आरपीआयला सोडण्यासाठी त्यांच्या कसं आहे कुठलाच पक्ष किंवा आमच्याकडे उमेदवार नाही तयार केले त्यांना लागणार आहे आणि हे पक्ष गोष्टीमध्ये आरपीआयला जागा देणं महत्वाचं आहे. तर न्याय दिलं शिकवणार आहे अन्यथा माहिती करून अन्याय होईल. एक शेवटचं म्हणजे आपण पिंपरी विधानसभेच्या माध्यमातून आता पिंपरी विधानसभेमध्ये नवीन चेहरे येतात जुने चेहरे येतात तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून ताकदवर चेहरा कोणता वाटतो? मला ताकदवर चेहरा येत नाही. म्हणजे आता सिटिंग आमदार आहे ते सुद्धा ताकदवर नाही. मग तसं आहे पिंपरी मतदारसंघ हा जरी मागासवर्गीयांचा असला तरी सुद्धा मागासवर्गीयांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि मागासवर्गीयांचे प्रश्न आहेत तेच मुळात लोकांना माहीत नाही. जे उमेदवार आज पाठिंबाजू उभेल इच्छुक आहेत ते त्यांना फक्त असं वाटतं की प्लेट छापले पत्रकं छापली साड्या वाटल्या किंवा पाट्या दिल्या की आपण उमेदवार होऊ शकतो तसं नाही. तुम्हाला त्या मतदारसंघाचे प्रश्न माहिती पाहिजे त्या तळमळीने सोडवलं जाणार आहे तो पिंडच प्रश्न. आज शहर कार्यकारिणीची निवड झाली या कार्यकारिणीमध्ये तुम्ही स्वतः होता काही पक्षातून बाहेर गेलेले लोक परत पक्षात आहेत आणि एका माजी नगरसेवकाचा देखील तुम्ही समाचार घेतलेला मीटिंगमध्ये दिसून आला. नक्की काय आज शहराध्यक्ष कार्यकारिणी निवड झाली आणि काय समस्या समाचार घेण्यामागचं सारांश
आज जाहीर झाली, काय सांगाल आणि काय शहर अध्यक्षांना तुमचं सुचलं? मुळात अतिशय चांगले अध्यक्ष शहरांना लाभलेले आहेत. त्यांनी मागच्या 4 महिन्यांमध्ये लोकसभेची निवडणूक जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व या शहरामध्ये टिकवून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर अनेक ज्यांच्यावर आग्रह होतो अशा अनेक घटना, परवा मराठा समाजाच्या महिलेला प्रॉपर्टीपासून वंचित होणारी जी त्यांची मुलं होती, त्या सगळ्यांना, त्या महिलेला न्याय मिळवून देण्याचं काम प्रभावकरांनी केलेलं आहे. सर्व जाती धर्माचे लोक पदाधिकारी आचरणात आहेत, महानगरपालिका असेल, जिल्हा असेल, पोलीस कमिशनर असेल, या सगळ्याची कामं ते स्वतः करत असतात. आणि पक्ष म्हणून एक वेगळं अस्तित्व निर्माण कुणाल आवकरांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यकिर्दीत 100% पक्ष मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, संघटन वाढणार आहे. कुणाल आवळकरला ह्या दिवशी व्यक्ती लोकांना अतिशय चांगलं काम कुणाल आवकरांचं आहे.